राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. राज्यपाल या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे. सध्याच्या राज्यपालांनी अनेक वेळा अशी वक्तव्य केली आहेत, त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो, मात्र आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणं योग्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. तसेच सीमावादाच्या प्रश्नावर भाजपला आपली जबाबदारी टाळता येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपालांनी आपल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्यपालांच्या या वक्तव्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी राज्यपालांवर टीका करताना केंद्र सरकारने त्यांना माघारी बोलवावे अशी मागणी केली. ज्यांचं सरकार केंद्रात त्यांच्या विचारसरणीची माणसं राज्यपाल म्हणून नेमतात, मग त्यासाठी कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही, त्यामुळे ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल नेमलं जातं का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलाय. केंद्राने हे सॅम्पल परत न्यावं, अन्यथा त्यांना महाराष्ट्राचं हिंग दाखवणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा इशारा दिलाय. राज्यपाल निष्पक्ष असावा, राज्यात काही पेच प्रसंग निर्माण झाला तर त्याची सोडवणूक त्यांनी करावी, पण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटतात, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते आज आणि उद्या दिल्लीत असणार आहेत. गेल्या काही काळापासून ते वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण चांगलंच चिघळलं असून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यात ते कोणाला भेटतात आणि त्यांची उचलबांगडी होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यभरात प्रचंड वाद निर्माण झालाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान करत आहेत. त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलंय. देशाची जमीन पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले. आता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे आव्हान दिलं असल्याने फडणवीस आणि राज्य सरकार काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. राज्य सरकार तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी बुधवारी खोडून काढलाय हा दावा. महाराष्ट्रातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही अशी ग्वाही सरकारने दिली आहे. तसेच बेळगाव कारवार निपाणीसह मराठी भाषिकांची गावं मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे लढा देईल, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केलाय. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत फडणवीसांना उत्तर दिलं. कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलोय. न्याय देवतेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठं नाहीये. कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीयेत. आमचा भाग आम्हाला मिळणार असे असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. याबरोबरच पक्षाचा वाद कोणीही सीमा प्रश्नात आणू नये असं आवाहन देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते. महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही आणि आमचा भीमा भाग आम्हाला परत मिळेल. बेळगाव निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे, ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही न्यायालयात मांडली असल्याचं फडणवीस म्हणाले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काल सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला. त्यानंतर आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावाबाबत वक्तव्य केलंय. आता महाराष्ट्राची मुंबईच मागायची राहिली की काय हे कळत नाही, अशा शेलक्या शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र असा तसा वाटला का तुम्हाला, आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावाबाबत वक्तव्य केलं, काहीही संबंध नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कडक भाषेत प्रत्युत्तर दिलं पाहिजे, याआधी अशी वक्तव्य होत नव्हती. राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरत असताना राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर एका मुलाखतीत आतापर्यंतचा सगळ्यात कठोर प्रहार केलाय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की सचिन पायलट यांनी पक्षाला धोका दिलाय, ते गद्दार आहेत आणि हायकमांड गद्दार व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री करू शकत नाही. पायलट गटाच्या सक्रियतेवरून गेहलोत यांचा संयम आता सुटला असल्याचं त्यांच्या या मुलाखतीतून प्रतीत झालंय. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यासोबत ते गुजरातमध्ये प्रचाराला आले असतानाच त्यांनी ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी तब्बल 6 वेळा पायलट यांचा गद्दार म्हणून उल्लेख केलाय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू महासभेने काँग्रेस मुख्यालयासमोर सावरकर यांची प्रतिमा बसवण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशाची राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समाचार घेतलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अलीकडेच टीका केली होती. यास प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू महासभेने काँग्रेस मुख्यालयासमोर सावरकर यांची प्रतिमा बसवण्याची घोषणा केली. दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीतील एकट्या मुलींच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या आदेशाला महिला आयोगाने विरोध केलाय. मशिदीच्या प्रवेशद्वारावर एकट्या महिलांसाठी नो एंट्रीचं फलक लावण्यात आलंय. जामा मशिदीत एकट्या मुलीला किंवा मुलींना प्रवेश देण्यास मनाई असल्याचं नोटीसमध्ये लिहिलंय. याचा अर्थ स्पष्ट आहे की पुरुषांशिवाय महिलांना यापुढे जामा मशिदीत प्रवेश घेता येणार नाहीये. यावरून राजकारणही सुरू झालंय. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी या आदेशाला विरोध केला. रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी युक्रेनच्या शांतता फॉर्म्युल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला केलंय. जगामध्ये दहशतवादासाठी कोणतीही संधी राहता कामा नये त्यासाठी युक्रेनच्या शांतता फॉर्म्युल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन झेलेन्स्की यांनी सुरक्षा परिषदेला दूरदृश्य पद्धतीने संबोधित करताना केलंय. युक्रेनच्या शांततेच्या फॉर्म्युल्याच्या विरोधात रशिया दहशतीचा फॉर्म्युला वापरत आहे. रशियाच्या या दहशतवाद विरोधात जगाने कठोर भूमिकेची आपल्याला अपेक्षा आहे असंही झेलेन्स्की जोर देऊन म्हणाले.